वेदांत क्लासेस मध्ये स्वागत करते. आज आपण बघणार आहोत की बघा वजाबाकी यामध्ये आज आपण 100 पेक्षा लहान असणाऱ्या संख्यांची वजाबाकी, 1000 पेक्षा लहान असणाऱ्या संख्यांची वजाबाकी, 10000 संख्येपेक्षा लहान असणाऱ्या संख्यांची वजाबाकी, 1 लाखापर्यंत लहान असणाऱ्या संख्यांची वजाबाकी. अशा वेळेस अशा संख्या असेल आणि या संख्यांमधून काही संख्या वजा करायची असेल तर शॉर्टकट कसं काढायचं त्यासाठी बघा काय करायचंय. तर बघा 100 या संख्येमधून आपल्याला वजा 63 ही संख्या काढायची. आता 100 मधून 63 जर आपले काढले तर आपल्याला काय मिळतं, खाली 37 मिळतात. आपण असं काढू शकतो. परंतु ह्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो, जर 100 मधून आपल्याला 63 काढायचे तर सरळ सरळ काय करायचे, इथं 63 लिहायचे आणि ह्या 6 खाली 9 लिहायचे, ह्या 3 खाली 10 लिहायचे. बघा ह्या 6 खाली 9 लिहायचे, ह्या 3 खाली 10 लिहायचे आणि वजाबाकी करायची. परंतु वजाबाकी करत असताना काय करायचं, उलटी वजाबाकी करायची. म्हणजे कसं की बघा 10 मधून 3 गेले, 10 मधून 3 गेले खाली किती उरतात, 7, आणि 9 मधून 6 गेले खाली किती उरतात, 3. म्हणजेच काय की जर 100 मधून 63 काढले तर 37 मिळतात. आणि असं सुद्धा आपण ट्रिक्स नुसार काढलं तर काय करायचं, वर 100 आहे म्हणून 100 मधून 63 काढले तर खाली किती मिळतात, 37. यासाठी काय करायचं, सुरुवातीला जी संख्या आहे म्हणजे आता एकक स्थानी जी संख्या आहे तिथं 10 लिहायचं आणि उरलेल्या दशक स्थानी, शतक स्थानी, हजार स्थानी काय जे पुढे संख्या असेल तर त्या सर्व ठिकाणी आपल्याला 9-9 लिहायचंय. मग आपण अशा प्रकारे मांडणी केली, बघा 63 संख्या आहे म्हणून 3 खाली 10 घेतले, 6 खाली 9 घेतले, 10 मधून 3 वजा केले खाली 7 उरले आणि 9 मधून 6 वजा केले खाली 3 उरले. त्यानंतर आपण घेतली परत 100 मधून आपल्याला किती काढायचे, बघा 56 काढायचे, 100 वजा 56 करायचे. तर काय करायचं, अशा वेळेस काय करायचं, 56 असं उलटे प्रकारे असं मांडायचं आणि 56 आपण 56 100 मधून 56 काढायचे. म्हणून काय करा, इथे या 5 खाली 9 लिहा, या 6 खाली 10 लिहा. बघा उलटी मांडणी, उलटे वजाबाकी करा, 10 मधून 6 गेले 4 आणि 9 मधून 5 गेले 4. बघा खाली किती उरतात, 44. आणि आता इथे पण बघा आपण हातचा घेतला, इथे 100 मधून 56 काढल्या, अशा प्रकारे आपण मांडणी करत असतो. जर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 44 मिळालं, पण जर अशा प्रकारे सोडवायचं म्हटलं तरी पण 44 असेल. बघा 10 इथे 0 वरून हातचा घेतला, 10 झाले, 10 6 गेले 4, चौपस केला 6, 10 6 गेले 4. म्हणजे तुम्ही असंही उत्तर काढू शकता आणि असंही उत्तर तुम्ही शॉर्टकट त्या ठिकाणी काढू शकता. त्यानंतर आपण परत एखादी संख्या घेतली, सपोज आपण संख्या घेतली बघा 100 मधून आपल्याला काढायचंय 81, म्हणजे 81 ही संख्या वजा करायची, 100 मधून 81 काढायचंय. तर आपण अशा प्रकारे मांडणी काढू सुद्धा काढू शकतो किंवा डायरेक्ट असं मांडा 81 काढायचंय 100 मधून, म्हणून ह्या ठिकाणी 9 लिहा आणि ह्या एक ठिकाणी 10 लिहा. बघा 10 मधून 1 गेला, उलटी मांडणी करा, 10 मधून 1 गेला 9 आणि ह्या 9 मधून 8 गेला 1. म्हणजेच काय, आपल्याला खाली वजाबाकी काय येणार आहे, 19 येणार आहे. आणि जेव्हा तुम्ही 100 मधून 81 काढसाल अशा प्रकारे मांडणी करून तरी सुद्धा आपल्याला काय येणार आहे, 19 येणार आहे. ही शॉर्टकट मेथड आहे, ही काय आहे, शॉर्टकट मेथड या ठिकाणी आहे. तसंच तुम्ही 1000, 10000, 1 लाख, 10 लाख कोणतीही संख्या असेल तर अशा संख्येला सर्व ठिकाणी ही ट्रिक युज करू शकता. आता समजा 1000 संख्या आहे, 1000 ही संख्या आहे आणि 1000 मधून आपल्याला 357 ही संख्या काढायची. किती काढायची आहे, 357 ही संख्या आपल्याला काढायची आहे. तर बघा काय करायचं, 1000 आहे ना म्हणून 1000 मधून 357 काढायचं, म्हणून इथं लिहा 357 आणि ह्या 3 खाली 9 लिहा, दुसऱ्या 5 खाली पण 9 लिहा आणि या शेवटच्या 7 खाली फक्त काय लिहायचंय, 10 लिहायचंय आणि उलटी वजाबाकी करायची. बघा 10 मधून 7 गेले 3, 9 मधून 5 गेले तर 4 आणि 9 मधून 3 गेले तर 6. म्हणजे आपल्याला किती उत्तर या ठिकाणी मिळालं, 643. आणि बघा इथे पण तुम्ही 1000 मधून 357 काढशाल तेव्हा आपल्याला काय संख्या मिळणार आहे, 643. म्हणजे ही ट्रिक्स त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर वजाबाकी काढण्यासाठी वापरू शकता. त्यानंतर सपोज आपण परत एक संख्या घेतली, 1000 मधून आपल्याला समजा 512 काढायचे, 1000 वजा 512 ही संख्या आपल्याला वजा करायची. तर काय करा, इथे लिहा 512, ह्या 5 ठिकाणी 5 एकक स्थानी खाली लिहा 9, दुसऱ्या ह्या 1 खाली लिहा 9 आणि शेवटच्या 2 खाली लिहा 10 आणि उलटी वजाबाकी करा. बघा 10 मधून 2 गेले 8, 9 मधून 1 गेला 8 आणि 9 मधून 5 गेले 4, किती आलं, 488.
मग बघा इथे पण 1000 मधून आपण जेव्हा 512 काढू तेव्हा आपल्याला उत्तर किती मिळणार आहे 488. बघा अशा प्रकारे तुम्ही लवकरात लवकर वजाबाकी या ठिकाणी सोडू शकता. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. त्यानंतर बघा परत आपण 1000 मधून 83 संख्या वजा केली. 83 संख्या आपल्याला काय करायची आहे, वजा करायची. तर काय करायचं, मग या ठिकाणी काय लिहा, इकडे लिहा 83, आपल्याला 1000 मधून वजा करायचे म्हणून इथं लिहा 9, परत ह्या तीन ठिकाणी लिहा 10. बघा इथं 1 वर किती शून्य आहे, 3 शून्य आहे. मग इकडं पण काय, इथं 3 संख्या आपल्याला पाहिजे, इथं तर 2 संख्या आहे म्हणून वरती काय घ्यायचा, 0 घ्यायचा. आणि खाली परत त्या 0 मधून काय करायचंय, 9 खाली लिहायचंय. उलटी वजाबाकी करा, 10 तून 3 गेले 7, 9 मधून 8 गेले 1, आणि 9 इथं काही वरती 0 आहे म्हणून 9 8 9, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जेव्हा आपण वजाबाकी करू त्यावेळेस आपल्याला वजाबाकी काय मिळणार आहे, 917. त्यानंतर बघा आता घेतला आपण 10000 ही संख्या घेऊया. बघा 10000 ही संख्या मधून आपल्याला कोणतीही संख्या आपण जर मायनस केली तर कसं उत्तर लगेच शॉर्टकट काढायचं. बघा 10000 मधून जर आपण 1049 ही संख्या आपल्याला वजा करायची तर शॉर्टकट कसं करायचं, बघा इथे लिहा 1049, 10000 मधून आपल्याला मायनस करायचंय म्हणून ह्या 1 खाली काय करा, 9 लिहा, ह्या 0 खाली 9 लिहा, ह्या 4 खाली 9 लिहा, आणि शेवटच्या 9 खाली काय लिहायचंय, 10. आणि उलटी वजाबाकी करा, बघा 10 मधून 9 गेला 1, 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 0 गेला म्हणजे 9, 9 मधून 1 गेला 8, म्हणजे आपल्याला हे उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे. बघा किती, 8951. हे झालं आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही अशा प्रकारे वजाबाकी करून काढू शकता आणि अशा प्रकारे शॉर्टकट या ठिकाणी ह्या नियमानुसार तुम्ही उत्तर काढू शकता. त्यानंतर बघा परत आपण घेतली 10000 या संख्येमधून आपल्याला 2313 ही संख्या मायनस करायची, 2313 ही संख्या वजा करायची. तर शॉर्टकट कसं काढायचं, बघा इथे लिहा 2313 वजा. आता बघा या संख्येखाली मांडा 9, या संख्येखाली मांडा 9, या 1 खाली मांडा 9, आणि शेवटच्या 3 खाली मांडा 10, आणि उलटी वजाबाकी करा. बघा 10 मधून 3 गेले 7, 9 मधून 1 गेला 8, 9 मधून 3 गेले 6, 9 मधून 2 गेले 7. बघा 7687, 7687 ह्या ठिकाणी तुमचं हे उत्तर येणार आहे. बघा तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. बघा परत आपण पुढची संख्या घेतली 1 लाख. बघा 1 लाख ही संख्या जर आपण घेतली आणि 1 लाखामधून आपल्याला काही संख्या वजा करायचे, तर बघा आपण जर घेतली 1 लाखामधून 12956 ही संख्या घेतली, 12956 ही संख्या आपल्याला वजा करायची, तर लवकरात लवकर कसं काढायचं, बघा 1 लाख संख्या आहे म्हणून इथे आपण 12956 वजा. बघा ह्या 1 खाली काय लिहायचंय, 9, 2 खाली काय लिहायचंय, 9, 3 दुसऱ्या 9 खाली काय लिहायचंय, परत 9, ह्या 5 खाली काय लिहायचंय, 9, आणि शेवटच्या 6 खाली लिहायचंय 10, आणि उलटी वजाबाकी करा. बघा शेवटी काय, 10, 10 मधून 6 गेले 4, 9 मधून 5 गेले 4, त्यानंतर 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 2 गेले 7, 9 मधून 1 गेला 8. बघा या ठिकाणी आपल्याला ही जी संख्या मिळाली तर या ठिकाणी आपलं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तेच असणार आहे, म्हणजे दोन्हीचं उत्तर काय असणार आहे, सेमच असणार आहे. पण हे शॉर्टकट आपण ह्या नियमानुसार काढू शकतो आणि या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे मांडणी करून ते काढावं लागेल. फक्त काय लक्षात घ्यायचं, इथं जेवढे शून्य आहे, इथं जेवढे शून्य आहे, बघा इथं किती शून्य आहे, 5, इकडं पण 5 संख्या आहे. जर 5-4 संख्या असेल तर तुम्ही काय करा, 1 शून्य त्या ठिकाणी वाढून घ्यायचा, म्हणजे आपल्याला लगेच उत्तर आपण काढू शकतो. त्यानंतर बघा परत आपण संख्या घेतली, सपोज 10, समजेल 1 लाख घेतली, 1 लाख ही संख्या घेतली, 1 लाखामधून परत आपल्याला 18459 ही संख्या मायनस करायची, सपोज 18459 ही संख्या वजा करायची. तर शॉर्टकट कसं काढायचं, बघा या ठिकाणी लिहा 18459 वजा, तर उलटी मांडणी करायची म्हणून इथे काय करायचं, 1 खाली लिहा 9, ह्या 8 खाली लिहा 9, ह्या 4 खाली लिहा 9, परत 5 खाली लिहा 9, आणि शेवटच्या 9 खाली काय लिहायचंय, तुम्हाला 10 लिहायचंय. आणि वजाबाकी करताना उलटी करायची, बघा 10 मधून 9 गेला 1, 9 मधून 5 गेले 4, 9 मधून 4 गेले 5,
9 मधून 8 गेला 1 9 मधून 1 गेला 8 म्हणजे काय आपल्याला या ठिकाणी ही वजाबाकी मिळणार आहे 81541 हे झालं आपलं या प्रश्नाचं उत्तर बघा अशा प्रकारे तुम्ही 100 1000 1000 10000 1 लाख 10 लाख कोणतीही संख्या आली आणि त्या संख्येतून ती संख्या मायनस करायची असेल तर तुम्ही ही ट्रिक्स वापरून त्या ठिकाणी वजाबाकी लवकरात लवकर सोडवू शकता बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद